बातमी येते नागपूरच्या विलगीकरण कक्षात मरकजवरून आलेल्या नागरिकांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असल्याचं कळतंय. कारण विलगीकरण कक्षाचे नियम मोडून या व्यक्तींचं मुक्त संचार सुरू असल्याचं कळतंय. विलगीकरणाचे नियम धाब्यावर बसवून मित्र आणि नातेवाईकांना सोबत घेऊन हे ठिया मांडला होता आणि कक्ष अधिकाऱ्याच्या तोंडी तक्रारीनंतर पोलीस बंदोबस्तात आता वाढ करण्यात आलेली आहे. नागपूरच्या आमदार निवासामध्ये 350, रवी भवनमध्ये 76 आणि वहामतीमध्ये 76 मरकज संबंधित संशयितांना ठेवण्यात आलेला आहे. नागपूरमधून ही मोठी बातमी आपण पाहतोय. नागपूरच्या विलगीकरण कक्षात मरकजवरून आलेल्या नागरिकांमुळे प्रशासनाची आता डोकेदुखी वाढलेली आहे. कारण विलगीकरण कक्षाचे नियम मोडून या व्यक्तींचा मुक्त संचार सुरू असल्याचं कळतंय.